नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। नंदू इकडे आत मध्ये नाहीये हे दंड इकडे नाही नाही याच्या आत मध्ये दंड नाहीये। साहेब एक दोन मिनिट बर का बापू आले नटून शेजारी जा की इकडे कुठे आपला आपला घेऊन यायचा बापू बेस्ट फ्रेंडला पण घेऊन यायचा आपला आपला घेऊन यायचा सर कुठे बोलो सर बापू इकडे बघा थोडे मागे या सर 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 दळवी सर हॅलो हा भाई साहेब या की जवान जोश ओके ये थोड़ा आनंद भैया
कृत्रिम पाऊस पडलाय, कृत्रिम पाऊस पडलाय. चप्पल घालू ना तुझ्यासाठी. सरकार काका एक मस्त पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा तुरे आणि ही परत लॉच्चा झाला नाही, लॉच्चा झाला नाही. दादा आलेच वाटतं. फिनिश पुढे या फोटोला सगळे व्यवस्थित आज सोमवार दिनांक 29/11/2021 रोजी आमचे जुने स्नेही मित्र दोस्ती मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच गणेश सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन व आमच्या ते धक्का पालखी तळाचे महासमन्वयक तसेच रोटरी क्लबचे सदस्य आदरणीय सुनील काका जगताप यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रचंड संख्येने आज आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिलात. त्याबद्दल सर्व ते धक्का ग्रुपच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक असे स्वागत आहे. सर्वप्रथम इथे मान्यवरामध्ये कासवडचे नगरसेवक आमचे स्नेही विजयरावजी वडणे तसेच व्यापारी मंडळी तसेच बरेच सगळे आमचे जिल्हा नेते राजेंद्रजी जगताप असतील, आमचे सहकारी शिक्षण क्षेत्रातील सर्व मंडळी आहेत आमची, तसेच थोडक्यात तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अतुलदादा मस्के या सर्वांच्या उपस्थितीत काकांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. तरी त्या अगोदर ज्यांना कुणाला शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी 2 मिनिटं शुभेच्छा आपल्या ते धक्का ग्रुपचे समन्वयक आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे संचालक एस बी कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय सुनील काका जगताप यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. त्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती अतुलदादा मस्के असतील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये आदर्श असं काम केलेले ते धक्का ग्रुपचे आमचे आधारस्तंभ श्री अजयाबा गायकवाड, सासवडचे नगरसेवक विजयरावजी वडणे, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक डॉक्टर दळवी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेशजी लवांडे,
राजू मामा जगताप असतील, आमचे केंद्र प्रमुख प्रतापराव मेमाने आहेत, शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष संजयजी जगताप आहेत, आमचे जे धक्का ग्रुपचे आधारस्तंभ आणि समर्थ नाना टूर्सचे प्रदीपदादा कुंजीर, संजयजी लवांडे, सगळेच उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी इंगवले सर आणि त्यांची सर्व अकॅडमी सर्वच उपस्थित मान्यवरांचं स्वागत बाळासाहेबांनी तर केलेलं आहेच. काकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काका एक खरोखरच एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आणि एक आदर्श असं संघटन कौशल्य असणारं एक व्यक्तिमत्व आहे. आमच्या दे धक्का ग्रुपच्या माध्यमातून 2 ते 3 वर्षापासून काकांची माझी ओळख झाली आणि काकांचे विविध पैलू या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हिरिरीने सहभाग घेणारे, त्याचप्रमाणे सगळ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणारे, व्यायामाची अतिशय चांगल्या प्रकारे आवड असणारे आणि सतत उत्साही राहणं हा एक त्यांचा स्वभाव आहे. वेगवेगळे उपक्रम दे धक्काच्या माध्यमातून काकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राबवले जातात. या ठिकाणी समोरचा जर पिंपळकट्टा पाहिला तर पिंपळकट्ट्याचं स्वतः काकांना स्वच्छतेची फार आवड आणि पिंपळकट्ट्याचं काम स्वतःच्या स्वखर्चातून त्या ठिकाणी काकांनी आमदारांच्या माध्यमातून आणि काकांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी करून घेतला. अशी बरीचशी कामं काका हे सामाजिक कामाची आवड असणारं हे एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांची आत्ताच त्या ठिकाणी गणेश सहकारी काय तुमची हाऊसिंग सोसायटी ना, श्री गणेश हाऊसिंग सोसायटीमध्ये उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली आहे. तिथंही अतिशय चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी करतात. मी पाहिलं की त्या ठिकाणी गणपती मंदिर आहे, त्या गणपती मंदिराच्या तिथंही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथं काम करून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी गणेश सहकारी पतसंस्थेचं कार्यालय, त्या सुंदर असं कार्यालय बनवलेलं आहे. अशी अनेक कामं काकांची सांगण्यासारखी आहेत आणि काकांचं कालच मला योग आला घरी जाण्याचा आणि काकांची मुलाखत घेण्यासाठी सर आले होते. तसं काकांनी अतिशय सुंदर अशी मुलाखत त्या ठिकाणी दिली आणि त्यावेळेस मला समज घर कौटुंबिक जिव्हाळासुद्धा कशा पद्धतीने जपावा हे काल मी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून ऐकलं आणि खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं कौटुंबिक कुटुंबामध्ये चांगल्या पद्धतीने शिस्त लावणारे, त्याचप्रमाणे कुटुंबाचं बघता बघता सामाजिक कामही चांगल्या पद्धतीने ते करत असतात. अशा काकांना या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीने मी वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. काकांना उर्वरित आयुष्य आरोग्यमय जावं असं सुयश या ठिकाणी सर्वांच्या वतीने चिंतितो आणि या ठिकाणी थांबतो. त्यानंतर आमचे जिल्हा नेते राजेंद्र जगताप विचार व्यक्त करतो. आज एका चांगल्या प्रसंगी सर्वजण दे धक्काची सर्व टीम आणि सुनील काका यांच्यावर प्रेम करणारे सर्वच उपस्थित आहेत. सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. खरं तर एक काकांचा वाढदिवस म्हणजे आनंद सोहळा आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेणारे काका, काका का सर्वांना आवडतात तर काकांचं जे काम आहे आपण दे धक्का ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतो. अतिशय या पालखी तळावर एक शिस्तबद्ध कार्यक्रम काकांच्या मार्फत त्यांच्या टीममार्फत या ठिकाणी चालतो आणि हे करत असताना आपला व्यवसाय उत्तम प्रकारे करत असताना आपले सामाजिक कार्याची आवड असणारे काका, सर्वांना मदत करणारे काका अतिशय चांगल्या प्रकारचं काम समाजामध्ये करतायत. म्हणून काका समाजामध्ये प्रिय आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करणारे प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित असतात. काका आमच्या शिक्षकामध्ये विशेषतः आवडते काका, सर्वांचे काका का तर सर्वांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे एवढंच काय, परंतु शिक्षकांची एखादी ट्रीप असेल तर शिक्षकांच्या ट्रीपमध्ये बी काका सहभागी होतात आणि बाहेरचे लोक काकांना कदाचित शिक्षक म्हणूनच समजतात. तर असे म्हणजे जिथं जाईल त्या ठिकाणी मिक्स होऊन सर्वांना मदत करणारे काका. जास्त न बोलता काकांच्याबद्दल भरपूर बोलता येईल, परंतु काही शिक्षकांना शाळेमध्ये जायचं वेळ होत चाललेला आहे म्हणून मी जास्त बोलत नाही. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने, आमच्या पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने, आमचं जे आता सध्या परिवर्तन पॅनल आहे त्या परिवर्तन पॅनलच्या वतीने मी काकांना वाढदिवसाच्या निमित्ताने
शुभेच्छा देतो, त्यांचं आयुष्य भरभराटीचं जावं, सुखमय जावं, आरोग्याचं जावं आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. डॉक्टर आमचे जे दलाचे सदस्य डॉक्टर आपले शुभेच्छा. जे झोपले होते त्यांना जागा केलं, ज्यांचे जागा होते त्यांना चालते केलं, जे चालते होते त्यांना पळते केलं आणि जे पळते होते त्यांना योगासनाचे धडे दिले असे आमचे काका. त्यांच्या काकांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींना मी अभिवादन करतो. काकांबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे की आमचे थोरले बंधू म्हणून आहेत, त्यांचं सहकार्य नेहमीच आम्हाला मिळतं. पालखी दळाच्या माध्यमातून त्यांचा आमचा श्वास किंवा ध्यास किंवा आत्मा तो त्यांचा आहे. त्यांच्या माध्यमातून पालखी दळावरती आरोग्याचे कार्यक्रम होतात, सामाजिक कार्यक्रम होतात, स्वच्छते कार्यक्रम होतात. खरं तर पालखी तळावर स्वच्छतेचे धडे काकांनीच दिले. मी ते काकांना वाढदिवस खूप खूप शुभेच्छा देतो. दळवी दळवी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने, आमच्या ते धक्का ग्रुपच्या वतीने, नंतर मोहिनी टी ग्रुपच्या वतीने मी त्यांना वाढदिवस शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीत जावो, आर्थिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या संपन्न जावो ही परमेश्वराची प्रार्थना देतो. आणि पुढील काळामध्ये भावी नगरसेवक म्हणून त्यांना मिळावं ही. खरी गोळी मारली, खरी खरी गुलाब का द्या त्या ठिकाणी. आदरणीय सुनील काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जो मित्र परिवार त्यांचा जमलेला आहे तो अतिशय त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य किंवा त्यांची पावती आपल्याला म्हणता येईल. सुनील काका जगताप हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे, कारण सोपाननगरमध्ये गेले 20-25 वर्ष आम्ही शेजारी त्यांच्या राहतो आणि श्री गणेश हाऊसिंग सोसायटीचे ते व्हाईस चेअरमन आहेत. मी त्या ठिकाणी सचिव म्हणून काम पाहतो. कुठल्याही काळामध्ये बारक्याने शिरण्याची जी त्यांची पद्धत आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे, कारण आदरणीय चंदू काकांचा वारसा त्यांना लाभलेला आहे. त्याच घरातील ते आहेत. आदरणीय आमदार संजयजी जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं काम पाहिलेलं आहे. पुरंदर नागरी सोसायटीमध्ये त्यांचे थोरले बंधू अंकुश बापू जगताप आणि त्यांचे ते आणि आम्ही बरोबर काम करतो. सुनील काकांचं एक वैशिष्ट्य आत्ता सांगितलं डॉक्टरांनी किंवा इतरांनी की पालखी तळामध्ये सुनील काका कुठं नाहीत असं कधीच वाटत नाही. सकाळची वेळ असू द्यात, संध्याकाळची वेळ असू द्यात, ते कायम फिरते असतात आणि सगळ्याला आता डॉक्टरांनी सांगितलं चालणारं पळतं करतात, पळणाऱ्याला धावतं करतात. म्हणजे ही जी प्रवृत्ती त्यांची आहे ती खरोखर काम करण्याचं त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते दोस्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुढे आले. त्यानंतर साई दहीहंडी उत्सव असे अनेक त्यांनी उपक्रम केलेत आणि आज श्री गणेश हाऊसिंग सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून अतिशय कुशलतेने ते काम करतात. आम्हा सर्वांना बरोबर घेऊन ते काम करतात आणि असं एक व्यक्तिमत्व समाजामध्ये कार्यरत आहे ही आम्हा सर्वांची एक तर ते सासवडचे आहेत. सासवडच्या जन्मभूमीत त्यांचा जन्म झालेला आहे आणि चांगला वारसा त्यांना हे लाभलेला आहे. त्यांचं असंच व्यक्तिमत्व फुलत राहावं. आता डॉक्टरांनी जी सदिच्छा व्यक्त केली आज या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तळावर, आज त्यांना सर्वांच्या तळातर्फे शुभेच्छा. कारण आज एखाद्या आपल्याला जरी क्वांटिटी माणसाची नसेल तर क्वालिटी माणसाची आहे आणि या सर्वांच्या वतीने श्री गणेश हाऊसिंग सोसायटी, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था आणि सर्व संस्थांच्या वतीने आदरणीय सुनील काकांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील भावी जीवन चांगलं सुखकर जावो, सुखसमृद्धीच जावो आणि असा त्यांचा आलेख प्रगतीच्या पथावर असाच आलेख चढता राहो आणि एक दिवस त्यांना एक चांगल्या पद्धतीचे एक नेते म्हणून आपल्या समोर यावेत ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आमचे मित्र सुनील काके जगताप यांचा आज वाढदिवस रोटरी क्लबच्या वतीने व रोटरी क्लबचे अध्यक्ष गुलाबदास जगताप व रोटरी क्लबच्या सर्व सभासदांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुनील काकाबद्दल सांगायचं म्हटलं तर काकांचा व्यायामवरती फार प्रेम आहे. हेल्थ इज वेल्थ हे नेहमी त्यांनी मनापासून जपलं. याच्या अगोदर सुद्धा शिवाजी जलतरणमध्ये आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर सभासद होतो. त्यानंतर आज पालखी तळावरती जे त्यांनी व्यायामाचा जे प्रसार केला त्याबद्दल खरंच एक वाखण्याजोग आहे एक गोष्ट. त्यानंतर त्यांचं मित्रपरिवारसुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी
गोळा केलेला आहे, त्याबद्दल त्यांना इथून पुढे सुद्धा एक चांगलं आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातले जे काही दोन स्वप्न आहे, जसं सर्वांनी सांगितलं की त्यांनी एक 22 नगरसेवक व्हावं आणि रोटरी क्लबचे सुद्धा 22 अध्यक्ष त्यांनी व्हावं अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना परत त्यांना शुभेच्छा रोटरी क्लबच्या वतीने व रोटरी क्लबचे अध्यक्ष गुलाब तात्याच्या वतीने. संघटन करणारे एक कर्तव्यगार माणूस आहे आणि स्वभावाने प्रेमाने सगळ्यांना मिळून मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी जे रक्ताचं सुद्धा जे ग्रुपचं जे काम करतात ते सर्वांना बरोबर घेऊन सगळ्या गोष्टी करत असतात. त्यांना भविष्य पुढे आयुष्यात सामाजिक कार्य व्हावी ही अपेक्षा आणि त्यांना भारतीय ग्रुपच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सारखा राजा असे व्यक्तिमत्व असलेले सर्वांचे लाडके सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात ज्यांचा मैत्रीचा हातकंडा आहेत असे सुनील काका यांना वाढदिवसाच्या आरोग्यमय हार्दिक शुभेच्छा. यानंतर पुरंदर तालुका पंचायत समितीचे सभापती माजी सभापती अतुल शेठ म्हस्के विविध क्षेत्रातील सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध पदावर काम करणाऱ्या आदरणीय काकांचा वाढदिवस या सर्व मान्यवरांच्या उपस्थित साजरा होतोय. हे काकांच्या कारकिर्दीचं फार मोठं यश. काकांच्याबद्दल जास्त काय बोलणार नाही, पण हिम्मत, काकांच्या घराचं नाव आणि काकाची सगळं हिम्मत, या हिमतीवर काकांनी जो हा मोठा डोंगर उभा केला यशस्वीतेचा, त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की काका जाणतात की कधी पुढे जायचं आणि कधी मागे जायचं. समायोजनाची भूमिका एक नंबर निभावणारे काका, कधी प्रेम कधी कटू त्याचं संमिश्र मिश्रण म्हणजे यशस्वीता ते आदरणीय काका. मी माझ्या श्री समर्थ नाना टूरच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या शिक्षक बांधवांच्या वतीनं, माझ्या परिवर्तन पॅनलच्या वतीनं मी काकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रचंड प्रेम करणारे आदरणीय सुनील काकांचा 57वा वाढदिवस, या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्वांचं नाव घेऊन या ठिकाणी वेळ घालवत नाही, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बांधव, या ठिकाणी ज्या क्लबच्या मुली उपस्थित सर्वच मान्यवर यांचं मी काकांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी तो वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल हार्दिकाचं स्वागत करतो. काकांच्या बद्दलचे सर्व पैलू माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी उलगडण्याचा प्रयत्न केला, पुन्हा मी त्यात जाऊ इच्छित नाही. परंतु या पालखी तळावर सकाळच्या वेळी आपण कधीही आला, आमच्यातलं एकूण मेंबर नसले तरी एक मेंबर मात्र सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम या पालखी तळाची जागरूकतेने काळजी घेत असतात, ते म्हणजे सुनील काका. संध्याकाळी आले तरी काका इथेच आहेत, सकाळी आले तरी काका इथेच आहेत. व्यायामाची विशेष आवड, या वयातही ते सूर्यनमस्काराचे डबल सेट मारतात भाऊ. आणि मी पूर्वी 5 सूर्यनमस्कार मारायचो, आता 12-15 त्यांच्यामुळे मारायचो. आणि त्यांचं सारखं म्हणणं असं जमतंय करा, व्यायामावर त्यांचं विशेष प्रेम, दुसऱ्यांना व्यायामासाठी प्रेरित करण्यावर त्यांचं विशेष लक्ष असतं. प्रदीपदादांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय हिमतीने कष्टाने त्यांनी हा आत्तापर्यंतची वाटचाल त्यांनी केलेली, भविष्यातही त्यांची वाटचाल अशीच पुढं चालू राहू द्या. समाजातील विविध तरांना विविध विचारांना बरोबर घेऊन जायचं आणि त्या सर्वांचं नेतृत्व करायचं ही खरं कसोटी असते. विजयदादा वडणेत या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीला या ठिकाणी वाज वाढदिवसाला त्यांनी, त्यामुळं त्यांच्या मनामध्ये किती सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायची भावना या ठिकाणी लक्षात येते. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या पुरंदर पंचायत समितीच्या वतीने, किंवा पुरंदरच्या पूर्व भागातला मीच असेल, बाकी तर कोणी दिसत नाही, पुरंदरच्या प्रदीप सर, पुरंदरच्या पूर्व भागाच्या वतीने, दुष्काळी पट्ट्याच्या वतीने काकांना या ठिकाणी वाढदिवसाची आरोग्यदायी शुभेच्छा देतो. काकांनी असंच निरोगी आयुष्य इथून पुढे जगावं, व्यायामासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि या ठिकाणी पालखी तळावर काकांचा सतत
आणखी 100 वर्षे त्या ठिकाणी वावर असावा आणि असा पीठ असावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. आता काका आपले थोडक्यात भरपूर मिळाल्या. आता विचार थोडक्यात सगळ्यांची नावं घेऊ नका. उपस्थित आपले आजचे जमलेले सर्व सन्माननीय ऐका लोक आणि सगळेच माझे आदरस्थानी असलेले सर्व मंडळी माझ्या रोटरी क्लबचे आमच्या दत्ता पालखी दळाचे तसेच आमच्या अध्यक्ष दादा दीक्षित यांच्या योगा ग्रुपचे सगळे सदस्य त्याचबरोबर माझे मित्र हिंगोले सर पोलीस अकॅडमीचे त्यांची मुलं मुली हे सर्वजण आपण उपस्थित राहिला. त्याचबरोबर सगळ्या जीवाभावाचे जे असतात प्रेमाचे ते माझं पहिल्यापासूनचं प्रेम आहे ते शिक्षक लोकांच्यावर जरा जास्त आहे कारण शिक्षकांशिवाय मला जमत नाही आणि लहानपणापासून ते आत्तापर्यंत मला ते शिक्षकांच्या विषयी जे आदर पहिल्यापासून निर्माण झालेला तो कधीच कमी पण होत नाही असे माझे जमलेले सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित राहिले. माझे आपले हे जे जेजुरी पोलीस स्टेशनचे आदरणीय उदयनराजे पवार त्याचबरोबर आपले सगळ्यात सन्माननीय माझे मित्र अतिशय जुने मित्र असे माझे नानासाहेब बोंगळे त्याचबरोबर मीडियाचे उपस्थित सर्वच त्याचबरोबर आपले माझे आदरणीय आदरस्थान आदरणीय प्रदीप सर त्याचबरोबर आमचे पाहुणे मिलिंद जाधवराव त्याचबरोबर आलेले आमचे रोटरी क्लबचे आदरणीय आमचे सन्माननीय ज्यांना आम्ही एक वेगळा सन्मान आहे कोविड काळामध्ये ते आमचे डॉक्टर मित्र बांदेकर साहेब त्याचबरोबर त्याचबरोबर उपस्थित राहिलेले आमचे भाऊसाहेब भाऊ तर भाऊ कायम पहिल्यापासून माझ्याबरोबर असतील आणि भाऊंना एक प्रत्येक वाढदिवसाला भाऊंची हजेरी ही उपस्थित असणाऱ्यापैकी एक म्हणजे वाखण्यासारखी आहे आणि लक्षात राहण्यासारखी असते. त्याचबरोबर आमचे कॅप्टन सस्ते सर आणि उपस्थित मान्यवर त्याचबरोबर आपल्या केंद्रप्रमुख आदरणीय राजू मामा माझे प्राणप्रिय मित्र महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब झगडे सर आमचे मार्गदर्शक आणि नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि सगळे व्यवस्था सगळ्या सुंदरपणे बघणारे प्रत्येकाचा फोन लगेच घेणारे आदरणीय माझे मित्र विजयरावजी वडणेसाहेब त्याचबरोबर महेंद्र तात्या आणि आमचे आदर्श ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असे आमचे सन्माननीय माझे मेहुणे आदरणीय अविनाशजी निगडेसाहेब त्याचबरोबर आपले उपस्थित सर्वच सर्व मंडळी आमचे बापू आहेत लवंडे सर आहेत आणि आलेले सर्व जमलेले सगळे उपस्थित. आता उशीर झालेला आहे पण जे तुम्ही जे प्रेम लोभ ज्या मायेने किंवा आपुलकीने जे आलात मला अतिशय म्हणजे वाढदिवस हा माणसाच्या वर्षामधून एकदा येतो पुढचा येईल का नाही ह्याची गॅरंटी नसते पण असणाऱ्या उपस्थितांमध्ये सगळी कामं सोडून पुण्याला निघालेले कुटुंबासमवेत असलेले पण माझ्याकरता आवर्जून उपस्थित राहिले ते आपले जिल्हा परिषद सदस्य आदरणीय कुठे गेले शहाजी आदरणीय शहाजी आबा आणि असेच सर्व सगळ्यांनी वेळात वेळ काढून माझे आदरणीय माझे बारावकर साहेब आहेत माझे आमचे गुलाब तात्या आहेत आता भावी अध्यक्ष रोटरीचे ते आहेत त्याचबरोबर आपले सर्व सन्माननीय आमचे श्री गणेश सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय आनंदरावजी घोरपडे सर आहेत त्याचबरोबर विवेक साहेब गोतारी आहेत आणि आमचे केंद्रप्रमुख माझे एकदम लहानपणापासूनचे मित्र आदरणीय प्रतापदादा मेमाने सर आणि त्याचबरोबर उपस्थित सर्वच महेंद्र तात्या असतील आपले जमलेले सर्वच उपस्थितांमध्ये आमचे प्रमोद शेठ वतारी आहेत त्यांचे बंधू विवेक वतारी पण आहेत त्याचबरोबर माझे मित्र आदरणीय प्रशांत शेठ बोरावके हे आमच्या देड अक्का पालखी दळाचे व्यायामाचे जे मार्गदर्शक आहेत आमचे आणि माझ्याबरोबर माझ्या इतकंच त्यांचंही लक्ष असतं सगळ्यांच्या व्यायामावर असे आमचे सर्वच मित्रमंडळी आमच्या शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी लवंडे सर आणि माझे मेहुणे आदरणीय नंदकुमार चव्हाण सर त्याचबरोबर उपस्थित आमचे मैत्री साहेब गोपू काका संजीव भाऊ लवंडे पाटील माझे आदर्श माझ्या एरियामधले जवळ आदरणीय गोरखदादा मेमाने त्याचबरोबर सर्व उपस्थित दादा आपण सगळे आमचे आदरणीय नगरसेठ माननीय प्रमोदजी शेडगे साहेब आणि सगळेच उपस्थित मांढरे साहेब चिंबळकर साहेब सगळीच मंडळी आदरणीय आणि माझ्या त्या लाडक्या जावयानी जो केक बनवून आणलं आहे त्याच्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आणि पिंटू दादा सोपनाबा असेच आपले जमलेले सर्वच आपल्या जवळचे आहेत अनावधानाने एखादं नाव राहतं आणि नेमकं चुकून राहिलंच होतं की ज्यांना आम्ही आमदार म्हणतो
ते आमचे शिक्षक नेते आदरणीय संजयजी जगताप सर त्यांचा आडनाव ते काय आमदार म्हणतात असे आपले जमलेले सर्वच आणि एखाद दुसरं नाव जर राहिलं तर त्याच्याबद्दल मला थोडंसं क्षमस्वी करा आणि आमच्या ग्रुपचे आदरणीय सभापती तालुक्याचे पहिले शिवसेनेचे सभापती आदरणीय अब्दुलदादा मस्के साहेब त्याचबरोबर आमचे खास एकदम राजभाऊ टकले आणि त्याचबरोबर सगळ्यात सगळं पूर्ण करणारा पण पण तसे जरी श्रेय न घेणारा सगळे संयोजन नियोजन नाश्त्यापासून चहापासून सगळं करणारा माझा अतिशय प्रेमाचा जवळचा मित्र नितीन काका पवार त्याचबरोबर माझी भाची आदरणीय हनुमंतप्पा ताकवले आणि माझा लाडका पुतण्या आमचे आदरणीय विनोशेट हा माणूस जवळ असला कोणी माझ्याकडे फिरकत पण असं दंडनी असलेला माणूस या सर्वांचं हे जमलेल्या सर्वांचंच मी माझ्या वतीने कारण माझ्या प्रेमाकरता जे आपण आलात आपण नानासाहेब तुमचं तर कायमच माझ्यावरती प्रेम असतं आदरणीय तुमची टीम आणि जग्गूदादा म्हणजे आमचे ते बाबाचे येत आमच्या कुटुंबातले म्हणजे आदरणीय जग्गूदादा या सर्वांचंच मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या जगताप फॅमिलीच्या वतीने आमच्या रोटरी क्लबच्या वतीने सर्वांच्या वतीने मी आपले सर्वांचे अगदी मनपूर्वक असे आभार मानतो आणि आपण दाखवलेल्या उपस्थितीबद्दल मी आता वेळ न घेता दोनच मिनटामध्ये आपल्याला आपण सर्वांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी शतशः तुमचे ऋणात राहीन आणि हे ऋण असेच राहू द्या पुढच्या वाढदिवसाला ज्या वेळेला आमच्या झगडे सरांचा वाढदिवस येईल सगळ्यांचे आम्ही वाढदिवस इथं साजरे करतो गुलाबता द्या प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करतो असे ज्या ज्या वाढदिवसाला येईल आम्ही तुम्हाला बोलवूच प्रत्येकाच्या वाढदिवसाला आपली उपस्थिती हवी आहे अशीच माझ्यावर जेवढं प्रेम लावलं तेवढं सगळेच सदस्याच्या वरती लावायचे आपल्याला विजयराव वडणींचा सुद्धा यावेळेला पालखी दलाच्या वतीने वाढदिवस साजरा करायचा आहे साहेब तुमचा आम्ही ठरवले आम्ही सर्व आमचे मित्र आदरणीय माझे नावकरी वेळात वेळ काढून थांबलेले आणि सासवडचे कापड किंग कापडीचे व्यापारी कापडीचे अध्यक्ष आदरणीय आपले सर्वांचेच मित्र महावीरचे मालक आदरणीय गिरीश शेठ त्याचबरोबर आमचे निलेश शेठ कुठे गेले चिंबळकर त्याचबरोबर आमचे दुसरे कापडाचे दिग्गज व्यापारी निलेश शेठ चिंबळकर आपल्या सर्वांचे माझे बाचे आमचे राजेंद्र पायगुडे ते पण उपस्थित राहिलेले आहेत आणि जमलेले आमचे जगनाप्पा आहेत बाकीचे सर्वच आणि आपण सगळे पत्रकार मित्र बंधू भगिनी आणि मॅडम तुमचं पण आभार आहे एवढं सगळं बोलून मी आता वेळ न घेता थोडक्यात सांगतो की आमच्या देरक्का पालखी तळ हा तळ असा आहे की आम्ही एक कुटुंब आहे आमचं त्या कुटुंबाचे हे सगळे सदस्य आहेत आम्ही सगळे सदस्य आहेत मला मी थोडंसं हक्काने थोडंसं प्रेमाने एकमेकाला सांगतो आम्ही सर माझी लगेच बाजू सावरून घेतात कधी कधी असे सगळेच माझे देरक्काचे दिग्गज सहकारी सगळेच जमलेले अतिशय माझ्या प्रेमासाठी उपस्थित राहिलेले सर्वांचंच मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आपण आलात आणि आता सर्वांनी आपले या खाऊ गल्लीच्या तिथे पप्पूशेर खोपडे माझे बाचे कापल्यानंतर आपण तिथं चहा नाश्त्याची व्यवस्था केली प्रताप सर सगळ्यांनी त्याचा स्वाद घ्यावा ही नम्र विनंती डॉक्टर या ना प्लीज या ना पुढे या की झालं की आता माझ्या कुटुंबियांच्या वतीने माझे आदरणीय नेते आदरणीय प्रदीप सर एक दोन शब्दांमध्ये शुभेच्छा धक्का ग्रुप ना एक सासवडमध्ये एक चांगल्या प्रकारचं आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी आरोग्य वाढवण्यासाठी एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. आमचे सुनील काका या निमित्तानं पुढाकार घेऊन सकाळपासून जर आपलं दिनचर्या चालू करायची असेल त्या पालखी तळावर ऑक्सिजन झोनमध्ये येऊन आपल्या मित्रपरिवाराच्या वतीनं व्यायामाला सुरुवात करू खऱ्या अर्थानं आरोग्याचं महत्त्व या ठिकाणी दे धक्का ग्रुपने पटवलेलं आहे. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करणं आपलं जीवन आनंदी करणं सुखकारक करणं यासाठी हे आनंदाचे क्षण खऱ्या अर्थानं जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहे. सुनील काका स्वतःच्या व्यवसायामध्ये यशस्वी होत असताना आपला जो मित्रपरिवार आहे
त्यापासून जे मिळणार आनंद आहे, सुख आहे, त्याची किंमत आपण कधीही करू शकत नाही. प्रत्यक्ष या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्वजण जर पाहिले, सर्व थरातील नागरिक या ठिकाणी आले, तर त्यांचा मित्रपरिवार हा फार मोठा झालेला आहे. डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, व्यापारी आहेत, पत्रकार मित्र आहेत, निर्णय खात्यातील अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, एक सर्व्हिसमन आहेत, नामांकित दादासारखे वकील आशीर्वाद द्यायला या ठिकाणी उपस्थित आहेत, झेंडे साहेब आहेत पॅरामेडिकलचे आपले, अशा प्रकारे सर्व दिग्गज माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या प्रमोद मसाल्याचे प्रवर्तक या ठिकाणी, प्रमोद म्हणजे सर्व प्रकारचे माणसं सुनील काकांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो यशस्वी झालेला आहे. डॉक्टर बांदेकरांसारखे व्यक्तिमत्व की ज्यांना खरं तर 5-5 मिनटंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, परंतु आरोग्य किती महत्त्वाचं आहे त्यांनी दाखवून दिलं की आपण त्यासाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःचं आरोग्य स्वतःच्याच हातात आहे आणि त्यासाठी हे तुमची जी ऊर्जा आहे ती सर्व सासवडनी घ्यावी. काकांनी हा ऑक्सिजन झोन सासवडसाठी तयार केलेला आहे. पुरंदरमधील सर्व नागरिक हे आनंद येत आहेत, त्या सर्वांचा लाभ या ठिकाणी घेत आहेत. थोडं सर्व मतभेद राजकारण बाजूला ठेवून आपण हा आनंद सोहळा साजरा करूया. सर्व राजकीय पक्षाचे लोक इथं आहेत. राजकारणाचे मतभेद बाजूला ठेवून, व्यावसायिक मतभेद बाजूला ठेवून आपण हा आनंद सोहळा साजरा केला. काका तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आपणाला उदट आयुष्य लाभो. हा मित्रपरिवार आणि हे ऑक्सिजन झोनमुळं निश्चितच आपल्याला उत्तम आरोग्य लाभणार आहे. पुढचं उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबाला अधिकचं आनंददायक देण्यासाठी तुम्हाला ऊर्जा प्राप्त हो, एवढेच मी तुम्हाला सदिच्छा देतो. धन्यवाद. नॉर्मल नाही थोडी मागे थोडी मागे हो द्या तलवार जातात त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेले बरोबर सर बारोकर सर काकाश्री चला शिक्षक संघटनेचं सगळं उभे राहून चला सगळे या सगळ्यांचे हजर हो भाऊ सध्या पुढे नाना तुम पण येणार आहे तुमचं फोटोच नाही येणार नाही की नाही नाश्ता पण व्हायला पाहिजे ना. नाही ग्रुप कवर करणार पहिलं सुरुवात त्यांच्यावर केली का काकाश्री घ्या स्पेशल करायचं चला बापू चला
पोटा दे बेटा पाहत ये उद्योग भैया आमच्या रोटरी क्लबच्या वतीने गाड्या नाव स्पेशल